विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील खाड्या आणि संबंधित जिल्हा याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आहे बघा डहाणू. डहाणू ही खाडी पालघर जिल्ह्यात आहे. त्यानंतर वसई ही पण पालघर जिल्ह्यात आहे. तिसरी आहे दातीवरे. दातीवरेसुद्धा पालघर जिल्ह्यात आहे. तुम्हाला बघा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पालघर जिल्ह्यात कोणती खाडी नाही. पर्याय दिले असू शकतात डहाणू, वसई, दातीवरे आणि एखादं धरमतर वगैरे असं काहीतरी दिलं जाऊ शकतं पर्याय एखादा. तर त्यातलं योग्य उत्तर आहे बघा धरमतर. ही खाडी पालघर जिल्ह्यात नाही. तर डहाणू, वसई आणि दातीवरे या खाड्या पालघर जिल्ह्यात येतात. ठाणे ही खाडी ठाणे जिल्ह्यात आहे. धरमतर रायगड जिल्हा, राजापुरी रायगड जिल्हा, पनवेल रायगड जिल्हा, रोहा रायगड जिल्हा, दाभोळ ही खाडी रत्नागिरी जिल्ह्यात येते. तसेच भाट्टे ही खाडीसुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात येते. त्यानंतर आहे बघा जैतापूर. ही खाडी रत्नागिरी जिल्ह्यात येते. पूर्णगड रत्नागिरी जिल्हा, जयगड रत्नागिरी जिल्हा, कोळशी रत्नागिरी जिल्हा, कालावली सिंधुदुर्ग, देवगड सिंधुदुर्ग, तेरेखोल सिंधुदुर्ग जिल्हा, आचरा सिंधुदुर्ग जिल्हा, कर्ली सिंधुदुर्ग जिल्हा, बाणकोट रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये बाणकोट ही खाडी आहे. त्यानंतरची बघा मनोरी. ही खाडी मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे आहे. त्यानंतरची आहे माहीम. ही खाडीसुद्धा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. तसेच त्यानंतरची आहे मालाड. मालाड ही सुद्धा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी ही खाडी आहे. त्यानंतर आहे विजयदुर्ग. तर विजयदुर्ग ही खाडी आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.